इथे प्राण्यांचे, पक्ष्यांचे, झाडांचे, पिकांचे वेगवेगळे प्रकार आढळतात. तसे जावयांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. बरं का? काम काढू जावई. अशा जावयांना स्वतःचे महत्वाकांक्षी बिझनेस जेव्हा सुरू करायचे असतात ना, तेव्हा ते सासूरवाडीला असं येणं जाणं सुरू करा का. म्हणजे 15 तास जीभ अशी मधाच्या बाटलीत अशी बुडवून ठेवल्याप्रमाणे ना सासऱ्याची गोड गोड. मग एकदा का आपलं कार्य झालं, हा पुन्हा बिझनेस बुडेपर्यंत ना तोंड ना ती मधात बोड आलेली जीभ काही दाखवत नाही. पुढचा प्रकार, आत घुशे जावं. हे जावई सासूरवाडीला असे काही शरण गेलेले असतात ना की त्यांना आई वडिलांपेक्षा सासू सासरेच प्रिय. त्यांच्यासाठी सासू म्हणजे आई, सासरा म्हणजे वडील, मेवणा तर भावापेक्षा प्रिय. अशी बायकोला बहीण मानत नाही. हॉटेल सापडलं ना? नाही ना, म्हणून तुम्हाला भेटायला स्मशानात आले. स्मशान कुठलं आहे, हे तर हॉटेल आहे चांगलं. हो ना, मग तरी पण काय विचारतो तुम्ही. हे म्हणजे ना लहान मुलाच्या ऍडमिशनला आलेल्या पालकांना विचारण्यासारखं आहे, तुमचं लग्न झालं का. ओ तुमच्याकडे अजून लॉकडाऊन चालू आहे. लोणावळ्याहून आलोय. लोणावळ्या? माझी मावशी दिली आहे लोणावळ्याला. का? लोणावळ्याला लोकांना मावशा नाहीत. तुम्हाला सांगतो वहिनी, माझ्या 21 मावशा आहेत लोणावळ्यात. 21? माझ्या आजीचा एका मांजरी बरोबर इगो प्रॉब्लेम झाला होता. आजी म्हणाली, मांजरी तुला 20 काय तर माझ्या 21. ही चावी देण्याच्या योग्यतेच्या वाटल्या नाहीत तुम्ही आम्हाला. संजय, मी तुमच्याकडे काहीच नाहीये हो, ना गॉसिप ना भांडण, असं काहीच नाहीये तुमच्याकडे की बिग बॉसच्या चौकटीत तुम्ही बसा. पण संजीवनी, तुम्ही मत बदलवलं आमचं. यापुढे न विसरता माईक घालून फिरायचं.